मुळेगाव तांडा इथं हातभट्टी दारूसाठी लागणारा मळी साठा सोलापूर तालुका पोलिसांनी नष्ट केला आहे. हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा इथं अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर दररोज सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून धाडी मारून अवैध हातभट्टी केंद्र उद्ध्वस्त करण्यात येतात. अवैध हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारी मळी, ट्रक आणि अन्य साहित्य मुळेगाव तांडा इथं आणले असल्याची माहिती सोलापूर तालुका पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलीस पथकाचा मोठा ताफा मुळेगाव हातभट्टी केंद्रावर जाऊन छापा टाकला असता यावेळी मळीनं भरलेला एक ट्रक आणि मळीखाली केलेला एक आयशर टेम्पो पोलिसांना मिळून आला. तसंच मळीनं भरलेले 90 कॅन छाप्यामध्ये नष्ट करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण एस वीरेश प्रभू यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून मुळेगाव तांडा इथल्या अवैध हातभट्टी केंद्रावर धाडी मारण्यात येत आहेत. लाखो रुपयांच्या मळीचा साठा नष्ट केल्याची माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर दामंदे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. मुळेगाव तांडा येथे पेट्रोलिंग करत असताना मळीची ट्रक दोन खाली केल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही मुळेगाव तांडा येथे स्टाफसह मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली रेड केले असता तिथे मळीने भरलेले एक टँकर आणि खाली केले एक आयशर आणि 90 मळीचे टॅन भेटलेले आहेत. ते फोर्स मागून आम्ही सर्वत्र लुसकाण केलेलं आहे. आरोपीचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत. यापुढे पण असे कोणी अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करेल त्यांचा आम्ही बिमोड करण्याचा प्रयत्न करू आणि अजूक माहिती घेऊन आम्ही रेड करीत आहोत. मुळेगाव तांड्यावर ग्रामीण पोलिसांची धाड पडल्यानंतर अवैध हातभट्टी निर्मिती करणाऱ्यांचं धावदळ आणलं. पोलिसांची कारवाई बघण्यासाठी मुळेगावातील नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. शहर तसंच जिल्ह्याला अवैध हातभट्टी दारूचा पुरवठा करणाऱ्या मुळेगाव तांड्यावर पोलिसांची दररोजची धाड पडत असल्यानं हातभट्टीवाले पुरते वैतागले असून अवैध हातभट्टी केंद्र कायमची बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्यातील ट्रक तसंच आयशर टेम्पो जप्त केले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे.